नमस्कार. बीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात शिक्षक मतदारसंघ निवडणुकीकरिता याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम करण्यात आला. जाहीर मतदार यादीत नाव नोंदवण्याकरिता सांगण्यात आले नियम. रामटेकमधील कुंडातील कुमारिका बाहुली देवी दर्शनासाठी भाविकांची गर्दी. त्रेतायुगात लाखो वर्षांपूर्वी झाली कुमारिका बाहुली देवी या संस्थानाची निर्मिती. आणि गोंदियातील महांबे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी. भाविकांसाठी ठिकठिकाणी करण्यात आली लंगर महाप्रसादाची व्यवस्था. घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीकरिता 1 नोव्हेंबर 2022 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीकरिता अहर्ता दिनांक 1 नोव्हेंबर 2022 ही राहील. तसेच यापूर्वीची मतदार यादी विचारात घ्यायची नसून नव्याने मतदार यादी तयार करायची असल्याने सर्व पात्र व्यक्तींनी शिक्षक मतदारसंघाच्या यादीत नाव रजिस्टर्ड करण्यासाठी क्रमांक 19 मध्ये पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे अर्ज दाखल करणे आवश्यक राहील. मतदार हा भारतीय नागरिकत्व असणारा व तसेच नागपूर मतदारसंघामध्ये सर्वसाधारण रहिवासी असणे आवश्यक आहे. 1 नोव्हेंबर 2022 लगतच्या 6 वर्षांपैकी 3 वर्ष माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या शैक्षणिक संस्थेत शिकवण्यासाठी कार्यरत असल्यास मतदार यादीत नाव नोंदवण्यास पात्र असेल. जो संबंधित आणि मतदार यादीत डिनोवो याने फ्रेश तयार करायची आहे मतदार याद्या. फक्त मागच्या वेळी आपलं नाम होतं म्हणून आपण ते सोडायची नाही की मागच्या वेळी आपलं नाव आहे की 2 वर्ष 5 वर्षपूर्वी होता 10 वर्षपूर्वी होता ते विषय नाही आहे. इकडे आम्हाला फ्रेश मतदार यादी तयार करायची आहे. इसलिए आमची रिक्वेस्ट आहे सगळ्या शिक्षण संस्थांच्याकडून आणि शिक्षकांच्याकडे सुद्धा की त्यांनी हे नवीन फॉर्म भरून द्यावी आणि त्याच्या नोंदणी करून घ्यावी आणि ज्यासाठी जे काही आमच्याकडून सहयोग असतील ते आम्ही देणार आहे. यामध्ये EROs पण आम्ही नियुक्त केलेला आहे. इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन ऑफिसर डिव्हिजन कमिशनर आहे. त्यानंतर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन ऑफिसर्स जो आहे सगळे कलेक्टर्स आहे. आमचे जो विभागाचे 6 जिल्हे आहे 6 कलेक्टर्स EERO म्हणून काम पाहतील आणि सब डिव्हिजनल ऑफिसर्स आणि डेप्युटी कलेक्टर्स पण याच्यामध्ये नियुक्त केलेले आहे. तो टोटली 44 याने 44 लोक आहे जे सहायक मतदान नोंदणी अधिकारी म्हणून काम करतील आणि पदनिर्देशित अधिकारी म्हणून जे मतदार केंद्रमध्ये उपस्थित असतील ते 124 लोक आहे. तो कृपया याच्या जो पूर्ण ऑक्टोबर के महिने में जितने लोगों का नोंदणी हो सकता है हम करके देंगे और उसके लिए जो प्रचार प्रसिद्धि की आवश्यकता है वो भी हमने कलेक्टर्स को बोला है कि जो शिक्षण संस्था है उनको रीच आउट करिए. जो डायरेक्टर है टेक्निकल एजुकेशन के जो डायरेक्टर एजुकेशन के डायरेक्टर है इन सबसे हम लोग संपर्क करके तो जास्ती जास्ती इसका हम लोग प्रसिद्धि करने की कोशिश करेंगे. बीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. रामटेकमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा पथनाट्याच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला. यावेळी विद्यार्थिनींनी उत्कृष्ट पथनाट्य करून उपस्थितांचे मने जिंकली. उत्कृष्ट सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांनी जणू या प्रसंगी आपल्या कलेचा परिचय दिलाय. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघावयास मिळाला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापना दिनानिमित्त ताई गोळवलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी रामटेकमध्ये रॅली व पथनाट्याद्वारे आपल्या समाजाला प्लास्टिकचा वापर न करण्याचा आणि पृथ्वी मातेला त्याच्यापासून मुक्त करण्याचा संदेश दिला. यापूर्वी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालयात वृत्तपत्रांचे लिफाफे बनवले. त्यानंतर रामटेकमधील पथनाट्यानंतर सर्व दुकानदारांना लिफाफेचे वाटप केले.
या दरम्यान स्वयंसेवकांनी रामटेकमध्ये रॅलीही काढली. या कार्यक्रमाच्या रॅलीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेश सिंगरू यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजक राष्ट्रीय सेवा योजनाचे समन्वयक डॉक्टर चंद्रमोहन सिंग होते. कार्यक्रमास देवेंद्र अवथरे व तिलक नाईकवार यांनी सहकार्य केले. कुंडातील कुमारिका बाहुली देवी मंदिर येथील विद्युत रोषणाईसह सौंदर्य व आकर्षक देखावा बघून तसेच पाण्यातील कारंजा बघून भाविकांचे डोळे जणू दिपले. जय मा कुमारिका बाहुली या संस्थानाची निर्मिती त्रेतायुगात लाखो वर्षांपूर्वी झालेली आहे. कुंडातील कुमारिका बाहुली देवी हे संस्थान अष्टकोनी आकाराचे होमकुंड आहे. त्यावेळी क्रोधाग्नी ऋषीचा आश्रम या ठिकाणी होतं. दैनंदिन व्यवहारात पूजा अर्चना ध्यान तपश्चर्या व समाधी करून अभिषेक करून ह्या कुंडाची निर्मिती क्रोधाग्नी ऋषी यांनी केली होती. या कुंडात अभिषेक होत होता. त्यांनी केलेल्या अभिषेक व तपश्चर्येतून देवी प्रसन्न झाली. देवीची उत्पत्ती हवनकुंडात झाली व तिचे नाव जयकुमारिका बाहुली देवी असे ठेवण्यात आले. वर्षभर हे देवीचे मंदिर पावसाळ्यात पाण्यात बुडले असते. नवरात्राच्या उत्सवापूर्वी पाणी काढण्यात येते व कुंड रिकामा करण्यात येतो. ह्या ठिकाणी नवरात्र उत्सवाला भाविकांची गर्दी असते असे संस्थानाचे अध्यक्ष तुळशीराम चौधरी यांनी सांगितले. हे मंदिर प्राचीन स्थापत्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. मंदिर सहित आदी सेवक व्यवस्था बघत आहे. सोबतच कालंका देवी, माँ कुमारिका, एकवीरा देवी, खोवाळ देवी मंदिर यासह पाप धुपेश्वर, नवदुर्गा बालमित्र मंडळ, जनजागरण, दुर्गा उत्सव मंडळ, सुदर्शन नगर आदी ठिकाणी सर्व प्रकारच्या सुरक्षा व उपाययोजना करून भाविक देवी दर्शनाचा लाभ घेत आहेत. शिवसेनेतर्फे होणाऱ्या दसरा मेळाव्याला महाराष्ट्रातील विविध भागांतील शिवसैनिकांमध्ये उत्साह बघायला मिळतोय. या वर्षीच्या दसरा मेळावा कार्यक्रमात लाखोच्या संख्येने लोक एकत्रित होणार आहेत. प्रत्येक तालुक्यातून शक्य होतील तितक्या लोकांना नेण्यासाठी बसेसची सुविधा करण्यात आली आहे. तसेच लोकांच्या राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था केली जाणार आहे. तुम्ही असं शिंदे गटाचा मेळावा शब्द कृपा करून वापरू नका, तर शिवसेनेचा मेळावा आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातून मोठा अभूतपूर्व प्रतिसाद आहे आणि लोक खूप मोठ्या संख्येने जायला तयार आहे. जरी दसरा असला प्रत्येक तालुक्यात आणि भागात, परंतु एक आगळं वेगळं लोकांचं आकर्षण आहे आणि या दसरा मेळाव्यात मोठ्या प्रमाणामध्ये बसेस जाणार आहे, जी इतिहासात कधी गेली नाही तेवढ्या मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी जात आहेत. नागपुरात किती बसेस जाणार आहे? सध्या या संदर्भामध्ये एकंदरीत जिल्ह्याची माहिती सांगू शकणार नाही, परंतु लोक खूप आहे. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रवास, त्यांचं जेवण, त्यांचं राहण्याची व्यवस्था, कारण की लांब अंतर फार लांब आहे, उत्साह खूप आहे लोकांचा, परंतु आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना नेण्याची नेऊन गैरसोय देखील होऊ नये याची देखील काळजी घ्यायची, त्यामुळे एक यादी आम्ही तयार केलेली आहे आणि प्रत्येक तालुक्यातून किमान जेवढे शक्य आहे तेवढे बसेस आम्ही नेण्याचा प्रयत्न करत आहोत. मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये बद्दल मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आपण माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीला असं विचारावं की आम्ही सर्व लोक या संदर्भात वाट बघत आहोत. लवकरात लवकर तो निर्णय झाला पाहिजे, कारण की खूप मोठ्या प्रमाणात मागील 3-3.5 महिन्यामध्ये विकासाचे कामं थांबलेली आहे. ती आता गतीने सुरू झाली जरी असली, परंतु त्याला अधिक गती देण्याची गरज आहे. त्यासाठी पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय नियुक्ती होणे आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की सरकार या संदर्भामध्ये लवकरात लवकर निर्णय करेल. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.
विश्रांतीनंतर आपलं स्वागत. कोरोनाच्या 2 वर्षांनंतर मोठ्या आनंदी वातावरणात आणि भव्य सजावटीमध्ये माँ शारदा माँ अंबे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होत आहे, ज्यामध्ये मनोहर चौक शारदा उत्सव समितीच्या आकर्षक मूर्तीचा समावेश आहे व दुर्गा उत्सव समिती, इंगळे चौक, बाल सेवक समाज, इंजन शेड दुर्गा समिती, सार्वजनिक दुर्गा समिती मामा चौक, सार्वजनिक दुर्गा समिती गोविंदपूर, गांधी प्रतिमा दुर्गा समिती अंबाजी धाम गोयल चौक, लाला चौक दुर्गा समिती संतोषी माता मंदिर यांचाही समावेश आहे. तसेच या मंदिरांमध्ये भव्य अखंड ज्योतही लावली जाते. समित्यांकडून भाविकांसाठी ठिकठिकाणी लंगर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL आज वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनानिमित्त BSNL 0 Mile येथील कार्यालयातील परिसरातून एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर BSNL प्रधान महाव्यवस्थापक यश पांढेकर यांच्या नेतृत्वात या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेला घोषणा देखील घेण्यात आल्या. रॅलीत कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबेच्या अश्विन नवरात्र उत्सवाला मोठ्या आनंदात व उत्साहात सुरुवात झाली आहे. 2 वर्षांनंतर दर्शनासाठी मंदिर परिसरात भाविकांच्या सकाळपासून रांगा लागतात. महालक्ष्मी जगदंबेच्या मंदिरात दरवर्षी 10,000 पेक्षा जास्त अखंड ज्योत लावण्यात येतात. यावर्षी देखील अखंड ज्योत मोठ्या उत्साहात कोराडी मंदिरात लावण्यात आले आहेत. विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.